समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईतल्या धारावी विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते. वानखेडे यांना शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. वर्षा गायकवाड यांच्या बहिणीला त्यांचं आव्हान असेल अशी सुद्धा माहिती मिळते. आयआरएस समीर वानखेडे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याची माहिती मिळते. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अंकुर यांच्याकडून. अंकुर, काय या संदर्भात अधिकचे अपडेट्स? एकनाथ शिंदे गुट है शिवसेना का, वहां से खबर कंफर्म हो रही है कि समीर वानखेड़े आईआरएस अधिकारी हैं. हम सबको पता है जब एनसीबी में वो यहां पर जोनल डायरेक्टर हुआ करते थे और जब सुशांत सिंह का केस चल रहा था उस दौरान बहुत ज्यादा वो चर्चा में भी आए और चर्चा में आने के बाद विवादों में भी आए, क्योंकि वो इससे पहले डिपार्टमेंट में रहे थे तब भी उन्होंने उनका चर्चा और विवादों ने पीछा नहीं छोड़ा था. तब शाहरुख खान का कैसे उनका जो लिखे विवाद हुआ था और उसके बाद वही विवाद आगे बढ़ के उनके बेटे आर्यन खान के केस तक चला गया था. ये बड़ा बहुचर्चित मामला था. उसके बाद उनको साइड पोस्टिंग दे दी गई थी चेन्नई में और उनके ऊपर काफी एलिगेशन लगे थे. अब लेकिन जब उनके एलिगेशन क्लियर हो गए हैं अब वो राजनीति में अपनी अगली पारी खेलने के लिए तैयार हो रहे हैं. अगदी धन्यवाद अंकुर आपण दिलेल्या या माहितीसाठी. तर निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्यापूर्वी त्यांना राजीनामा द्यावा लागेल आणि केंद्र सरकारच्या गृह विभागाला तो स्वीकारावा सुद्धा लागेल आणि मगच त्यांचा राजकारणामध्ये येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तुर्तास सूत्रांनी दिलेल्या या माहितीनुसार समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याची माहिती मिळते. मुंबईतल्या धारावी विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळेल. शिंदेच्या शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी दिली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे.